नवी मुंबईतील खारघर मध्ये रखरखत्या उन्हात पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट लागलं ते 13 जणांच्या मृत्यूनं। लाखोंच्या संख्येनं आलेला जनसमुदाय तब्बल 5 तास उन्हात होता। यामुळे 500 लोकांहून जास्त जणांना उष्माघाताचा त्रास झाला तर 13 जणांचा या उष्णतेच्या लाटेनं जीव घेतला। उन्हाळा वाढलाय आणि तो सहन होण्याच्या पलीकडे गेलाय। मग सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की या उष्णतेच्या लाटा नेमक्या काय असतात, त्याचं निकष नेमकं कोण ठरवतात आणि उष्माघातानं माणसं नेमकी केव्हा दगवतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगतोय। नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय साधं सोपं। उष्णतेची लाट ज्याला आपण हीट वेव्ह असंही म्हणतो, उकाडा जास्त जाणवू लागला म्हणून उष्णतेची लाट आली हे आपण असं सहज म्हणू शकत नाही। जेव्हा सामान्य भागातील तापमान 40 अंश सेल्सिअस आणि डोंगरी भागातील तापमान 30 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होतं तेव्हा उष्णतेची लाट आली असं म्हटलं जाऊ शकतं। सामान्य तापमानापेक्षा 4.5 किंवा 6.4 अंश इतकी वाढ जेव्हा तापमानात दिसून येते तेव्हा उष्णतेची लाट आली असं समजायला हरकत नाही। म्हणजे समजा की महाराष्ट्रातील उन्हाळ्यातील सामान्य तापमान 40 अंश असेल आणि जर का ते उन्हाळ्यात 45 च्या आसपास पोहोचलं तर आपण महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली असं म्हणू शकतो। राजस्थान आणि विदर्भ हे अतिउष्णतेचे विभाग समजले जातात, पण महाराष्ट्र आणि देशातील इतरही अनेक प्रदेशात या लाटेच्या फेऱ्यात अनेकदा येताना पाहायला मिळतात। पण आता प्रश्न पडतो की हीट वेव्ह आली हे नेमकं कोण ठरवतं, तर या सर्वांची नोंद घेण्यासाठी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय वेधशाळा ही संस्था काम करत असते। तापमान, आर्द्रता, दाब, वाऱ्याचा वेग अशा गोष्टींवरून ही संस्था उष्णतेची लाट आली की नाही हे ठरवते। बरं, उष्णतेच्या लाटेचे काही निकषही असतात, ते हिरव्या, पिवळ्या, नारंगी आणि लाल रंगांनी दाखवले जातात। साध्या भाषेत सांगायचं झालं तर हिरवा पट्टा म्हणजे सगळं काही ठीक आहे, पिवळा पट्टा म्हणजे 2 दिवस उष्णतेची लाट राहू शकते, यामध्ये वृद्ध आणि गर्भवती महिलांना विशेष काळजी घ्यावी लागते, ऑरेंज अलर्ट म्हणजे उष्णतेची लाट ही साधारण 4 दिवस राहू शकते, यात मेहनतीचं कष्टाचं काम करणाऱ्या लोकांना जास्त काळजी घ्यावी लागते, आणि सर्वात शेवटचा म्हणजे रेड अलर्ट, यात दिवसात उष्णतेची लाट साधारण 6 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस टिकू शकते। नावाप्रमाणेच ही लाट जर जाहीर झाली तर सर्वांनीच रेड अलर्टवर म्हणजेच काळजी घेणं गरजेचं असतं असा याचा अर्थ निघतो। जर या उष्णतेच्या तीव्र लाटेंशी तुमचा संपर्क आला तर तुम्हाला उष्माघात होऊ शकतो, यामध्ये थकवा येणं, तहान लागणं, अस्वस्थ वाटणं, डोकं दुखणं, जीभ कोरडी पडणं, डिहायड्रेशन होणं, रक्तदाब कमी होणं, हृदयाची धडधड वाढणं, त्वचा लाल होणं, बेशुद्ध पडणं, अशक्तपणा, डोकेदुखी आणि मळमळ होणं यांसारखे आजार आणि लक्षणं आपल्याला पाहायला मिळू शकतात। या दिवसात काळजी नीट घेतली नाही तर प्रसंगी आपल्याला जीवही गमवावा लागू शकतो। आता यातून वाचण्यासाठी जर आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर मोठा त्रास वाचू शकतो। मग उष्माघातापासून कसं वाचायचं, तर या काळात सहसा दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर पडूच नये, जास्तीत जास्त पाणी प्यावं ज्यामुळे तुमची बॉडी हायड्रेट राहील, हलक्या रंगाचे आणि थोडेसे सैलसर कपडे घालून घराबाहेर पडावं, टोपी किंवा छत्री घेऊन बाहेर पडलं तर उत्तमच, लिंबू पाणी प्यावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाणं आणि हलगर्जीपणा टाळणं। उन्हाळा हळूहळू वाढू लागलाय, अजून तरी महाराष्ट्रात उष्णतेची लाट घोषित करण्यात आलेली नाहीये, पण तरीही आपण आपली काळजी घेणं महत्वाचं, कारण सरसलामत तो पगडी 50। बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।